परत जिल्ह्यातून कोल्हापुरात आलेले अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत गुरुवारी जिल्ह्यातील तब्बल पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय गुरुवारी रात्री उशिरा राधानगरीतील खिंडी वरवडे येथील बाप लेकींना सीपीआर मध्ये तपासणीसाठी आणलं होतं मुलीच्या कॅन्सरवरील उपचारासाठी ते दोघे मुंबईला गेले होते त्या ठिकाणी त्यांचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता ही माहिती त्यांनी सीपीआर मध्ये सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली त्या दोघांचे अहवाल मोबाईलवरून मागून घेऊन खात्री करण्यात आली त्यानंतर त्यांना कोरोना कक्षात दाखल करण्यात आलं दरम्यान राधानगरी तालुक्यातील खिंडी वरवडेमधील प्रमुख रस्ते सील करण्यात आहे, आले आहेत तर ही चिंतेचं वातावरण आहे गेल्या मंगळवारपासून मुंबई पुणे सोलापूर आणि परराज्यातून कोल्हापुरात आलेल्या एकूण दहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे प्रशासनासह आरोग्य विभाग हादरलाय गुरुवारी दिवसभरात चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यामध्ये शाहूवाडीतील एक आणि जयसिंगपूरमधील एकाचा समावेश आहे रात्री नऊच्या दरम्यान राधानगरी तालुक्यातील खिंडी वरवडे या गावातील बाप लेक मुंबईवरून सीपीआरमध्ये आले रेड झोनमधून येणाऱ्यांची सीपीआरमध्ये वेगळी रांग आहे तिथं पोलीस सविस्तर माहिती घेत असतात या व्यक्तीनं मी मुंबईहून आलो असून कोरोना पॉझिटिव्ह आहे असं सांगताच सीपीआरच्या आवारात एकच खळबळ उडाली ही माहिती कोरोना विभागातील डॉक्टरांना सांगण्यात आली त्यानंतर डॉक्टर आणि परिचारिकांनी चौकशी केली आणि या दोघांचे अहवाल मोबाईलवरून मागून खात्री केली तातडीनं त्या दोघांना कोरोना कक्षात दाखल करण्यात आलं त्यांच्या समवेत त्यांची बहीण आणि भाचा होता त्यांनाही सीपीआरमध्ये दाखल करून घेऊन त्यांचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले खिंडी वरवडे गावात रात्री उशिरा याची माहिती मिळाली त्यानंतर आज सकाळपासून ग्रामपंचायत दक्षता समितीनं गावात कडक निर्बंध घातले गावात येणारे सर्व रस्ते सील करण्यात आले गावातील लोकांना स्पीकरवरून सूचना देण्यात आल्या पंचायत समितीच्या सभापती दीपाली पाटील दीपक पाटील यांनी खिंडीवरवडे ग्रामस्थांना सावधानतेच्या सूचना दिल्या खिंडीवरवडे गावात या व्यक्ती गेले चार महिने राहत नसल्यानं फारशी भीती नाही मात्र तरीही ग्राम समित्या दक्ष झाल्यात दुर्दैवानं अकरा वर्षाच्या मुलीवर कॅन्सरचे उपचार करण्यासाठी हे बाप मुंबईला गेले होते तिथून कोल्हापुरात आल्यानंतरही त्या इस्मानं प्रामाणिकपणे मध्ये जाऊन आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्वतःच सांगितलं त्यामुळं या अभागी बापाच्या धाडसाचं आणि प्रामाणिकपणाचंही कौतुक करावं लागेल